नगर शहर सध्या अनेक साथीच्या आजारांच्या भक्ष्यस्थानी पडलंय. डेंग्यू, मलेरिया तसंच इतर साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलंय. याला रोखण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचा निषेध करत मनसेच्या वतीनं आयुक्तांना सलाईनची बाटली भेट देण्यात आली आहे. शहरातील प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 27 मधील आनंदनगर आगरकर मळा या भागातील नागरिकांचे आरोग्य अस्वच्छतेच्या कारणामुळे धोक्यात आले असून या भागातील शेकडो नागरिकांना डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिकनगुन्या, गोचिडताप, हिवताप, टायफॉइड, डेंग्यू अशा आजारांची लागण झाली असून या परिस्थितीत डेंग्यू सदृश तापाने या भागातील एका लहान चिमुकलीला जीवही गमवावा लागलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काल आयुक्त साहेबांना आम्ही आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, गिरीश जाधव, परेश पुरोहित, गणेश लालबागे, संतोष मेहर व अनेक कार्यकर्ते यांच्याबरोबर जाऊन एक निवेदन दिलं. प्रभाग क्रमांक 27 जी परिस्थिती आज उद्भवलेली आहे, जे अस्वच्छतेच्या कारणामुळं त्या ठिकाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, यासंबंधी एक जाण आयुक्तांना असावी, एक लक्ष आयुक्तांचं असावं याकरिता आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात यावं याकरिता त्यांना सलाईन व सिरिंज भेट देऊन एक महानगरपालिकेचा निषेध व्यक्त केला. आज जर बघितलं तर त्या भागामध्ये डासांच्या प्रादुर्भावामुळं जवळपास 500 ते 600 नागरिकांना चिकनगुन्या, हिवतापाचा प्रसार होऊन आजारी पडलेत, मोठ्या प्रमाणात लागण झाली व तेथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. डेंग्यू सदृश परिस्थितीमुळं एका चिमुकलीने त्या ठिकाणी आपला जीवसुद्धा गमावला. कुठल्याही प्रकारची स्वच्छता, कुठल्याही प्रकारची औषध फवारणी, धूर फवारणी या प्रभागात वारंवार सूचना आरोग्य विभागाला देऊन सुद्धा होत नाहीये. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जवळपास 500 नागरिक या भागात आजाराने त्रस्त आहेत. तरी सुद्धा इतकं होऊन देखील सुद्धा कुठल्याही प्रकारचं प्रशासन, कुठल्याही प्रकारचे सत्ताधारी, कुठल्याही प्रकारचे विरोधक या ठिकाणी आले नाही. परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला नाही, परिस्थिती जाणून घेतली नाही, परिस्थिती स्वच्छतेच्या उपाययोजनाही कुठं केल्या नाही. आज जर पाहिलं तर सत्ताधारी महापौर असतील, विरोधकांमध्ये आमदार असतील, हे फक्त फोटो सेशन करू राहिलेत. त्या ठिकाणी जायचं, फोटो काढायचं, शांत बसायचं, लोकांच्या प्रश्नाची कुठल्याही प्रकारची जाण त्यांना राहिलेली नाही. त्यानिमित्तानं या भागातील नगर शहरातील हा प्रश्न ताबडतोब सुटावा त्याकरिता आम्ही आयुक्तांना भेटलो, सर्व परिस्थिती सांगितली. 2 महिन्यापूर्वी आम्ही लोखंडी पुलावर याच प्रश्नाकरिता आंदोलन केलं होतं की आज जो डासांचं वाढतं जे प्रमाण आहे, त्या ठिकाणी साचलेलं पाणी, डबक्यांमध्ये साचलेलं पाणी, त्या ठिकाणची घाण, कुठल्याही प्रकारची स्वच्छता नसल्यामुळं या ठिकाणी डासांचा प्रभाव जास्त होतो, त्यामुळे या भागाला जास्त अशा रोगांना सामोरं जावं लागतं. ही संपूर्ण परिस्थिती निदर्शनास यावी म्हणून महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करत महापालिका आयुक्तांना सलाईनची बॉटल भेट देऊन मनसेचे नितीन भुतारे यांच्यासमवेत सचिन डफळ, गिरीश जाधव, गणेश लालबागे यांनी निवेदन दिलंय. महानगरपालिकेचं आरोग्य खातं हे फक्त दिखाऊपणासाठी आहे, त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल निवेदन देऊन इशारा दिला की 2 दिवसात जर तुम्ही उपाययोजना केल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते कुठल्याही क्षणी आयुक्तांसह संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांसह त्यांच्या ऑफिसला येतील, टाळ्या ठोकतील व त्यांना कोंडून घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी मी दिला. तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यालयात कोंडून ठेवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही असा इशाराही यावेळी दिलाय. प्रतिनिधी शुभम पाचारने, अहमदनगर.